नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आजपासून BMS तसेच BHMS 15% प्रायव्हेट कोटामधील राऊंड 2 ची प्रोसेस सुरू झालेली आहे. कोणते विद्यार्थी यामध्ये भाग घेऊ शकतात, तसेच या राऊंडचा कट ऑफ काय होता आणि राऊंड 2 साठी कट ऑफ काय जाऊ शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट्ससाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 15% प्रायव्हेट BMS आणि BHMS कॅपराउंड 2 शेड्यूल पाहू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकता 29 सप्टेंबर 2024 पासून कॅपराउंड 2 नवीन रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी राऊंड 1 भाग घेतला होता, अशा विद्यार्थ्यांना परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना नव्यानं यामध्ये भाग घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करावे लागेल. विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2024 असा वेळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो, या राऊंडची जी चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती 2 ऑक्टोबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 या दरम्यान होईल आणि या राऊंडचे रिझल्ट आपल्याला 4 ऑक्टोबर 2024 रोजी मिळतील. तरी ज्याही विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आहे, स्टेट कोटामध्ये अद्याप BMS किंवा BHMS कॉलेज मिळालं नाही, असे विद्यार्थी या कोटामध्ये रजिस्ट्रेशन करून महाराष्ट्रातील BMS तसेच BHMS कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. अनेक विद्यार्थ्यांना या कोटा संदर्भाने माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होतं. कारण तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रातील राऊंड 1 स्टेट कोटाचा जो BMS आणि BHMSचा कट ऑफ आहे, जर आपण BMSचा विचार केला तर 400+ हा कट ऑफ राहिलेला होता. तसेच BHMSसाठी जवळजवळ 300+ मार्कपर्यंत हा कट ऑफ गेलेला होता. परंतु ज्या विद्यार्थ्यांना या कोटा संदर्भाने माहिती होती, अशा विद्यार्थ्यांना राऊंड 1 जवळजवळ 220 मार्कपर्यंत BHMS तसेच 360 ते 370 या मार्क दरम्यान BMS कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं होतं. यामुळे जर तुमचा स्कोर कमी असेल, स्टेट कोटामध्ये BMS किंवा BHMS मिळण्याची शक्यता कमी असेल, तर असे विद्यार्थी या कोटामध्ये प्रयत्न करून पाहू शकतात. जेही विद्यार्थी या कोटामध्ये भाग घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी एक नोंद घ्या की जर तुम्हाला या कोटामध्ये कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला कंपल्सरी जॉईन करावं लागेल. जर तुम्ही मिळालेलं कॉलेज काही कारणास्तव जॉईन केले नाही, तर तुमचं जे हे 50,000 रुपयाचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते जप्त केलं जाईल. त्यामुळे विचार करूनच या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करा की जर तुम्हाला कोणतेही BMS किंवा BHMS कॉलेज मिळाले तर ते तुम्ही 100% जॉईन करणार आहात. कारण जर तुम्ही मिळालेलं कॉलेज जॉईन नाही केलं तर हे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केलं जाईल, याची नोंद घ्या. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच ज्याही विद्यार्थ्यांना BMS BHMS ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल, असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत सर्व प्रोसेस बालाजी एज्युकेअरमार्फत पार पाडली जाते व योग्य त्या कोर्स आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावलं जातं. तरी ज्याही विद्यार्थ्यांना स्टेट कोटा किंवा या कोटामधील काउन्सिलिंग संदर्भाने आमची मदत हवी असेल, अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा, त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सिलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.